आता बातमी आहे चिंता करायला लावणाऱ्या अंधश्रद्धेची। मेळघाटातल्या चिखलदरा तालुक्यातील बोरदा नावाच्या गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। आजारी असल्याने 8 महिन्याच्या चिमुकल्याच्या पोटावर आई वडिलांनीच 100 चटके दिलाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांनी हे चटके दिलेत। अंधश्रद्धेतून घडलेल्या या प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अतिदुर्गम अशा बोरधा या गावात श्याम सज्जू तोटा या 8 महिन्याच्या मुलाला आई वडिलांनी संपूर्ण पोटावर विडीनं चटके दिलेत। या चिमुकल्याला 8 दिवसापासून खोकला येत होता, त्याचं पोट फुगत होतं म्हणून त्याला दवाखान्यात न नेता तथाकथित भगताकडे नेण्यात आलं। त्याच्या सांगण्यावरूनच आई बापानं मुलाच्या पोटावर हे चटके दिलेत। त्या बाळाला चुरणे इथं ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलंय, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात पोरदा या गावातील 8 महिन्याच्या बालकाला भक्ताचे भूमिकेचे सांगण्यावरून संपूर्ण पोटावर गरम विड्याचे चटके दिले। स्थानिक भाषेमध्ये त्याला डम्मा देणे म्हणतात। ह्या घटनेमध्ये स्थानिक आरोग्य विभाग, पोलीस पाटील, पोलीस प्रशासनाने तेथे वेळीच दखल घेऊन भविष्यात पुढे असे अघोरी उपचार होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। चिमुरडीला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या आईचा अखेर पत्ता लागलाय पुण्यामध्ये। पुण्यातील बावधन परिसरात 4 महिन्याच्या चिमुरडीला उघड्यावर टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। काल दुपारी हा प्रकार समोर आलाय। कोथरूडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मुलीला ताब्यात घेतलंय। सध्या तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या चिमुकलीच्या काकांशी संपर्क झालाय आणि मुलगी सध्या त्या काकांच्या ताब्यात आहे। मानसिक तणावातून या चिमुरडीला तिच्या आईनं वाऱ्यावर सोडलं होतं। मोबाईल नंबर ट्रेस करून पोलिसांनी या चिमुरडीच्या आईचा शोध घेतलाय। रात्रभर ही चिमुरडी वारजे पुलावरच ठेवलेली होती। एक ब्रेकिंग न्यूज येते शहापुरातून। शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या परिसरात एका दुचाकीचा भीषण अपघात झालाय। उतार उतरत असताना बाईक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बाईक खोल खड्ड्यात जाऊन आदळल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झालाय। यामध्ये 2 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे, तर 11 महिन्याचा बाळ मात्र या अपघातातून सुदैवानं वाचलंय। अपघातग्रस्त सर्वजण मुरबीपाडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळते आहे।